नमस्कार. आपल्या बेईंग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण आज चटकदार अशी भेळ बनवणार आहोत. तर चला पाहू. भेळ बनवण्यासाठी आपण लागणारं साहित्य बघूयात. तर इथं मी थोडीशी बुंदी, मसाला चना, काही खारे शेंगदाणे आहेत. त्यानंतर शेव घेणार आहोत, थोडीशी कैरीची काफी घेतलं आहे आणि काकडी, एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतला आहे आपण, आणि त्याचबरोबर एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, आणि हे मी चिंचेचं पाणी घेतलं आहे. तुम्ही नसेल चिंचेचं पाणी तर तुम्ही लिंबूचा रसही वापरू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे लागणार आहेत हे मुरमुरे. तुमच्याकडे घरामध्ये जे साहित्य आहे त्याचा वापर करू शकता. इथे भेळ बनवण्यासाठी एक मी पातेलं घेतले. आपण थोडंसं पातेलं मोठं घेणार आहे ज्यामध्ये आपल्याला हे साहित्य सगळे व्यवस्थित मिक्स करता येईल. तर सगळ्यात अगोदर मी या पातेल्यामध्ये मुरमुरे टाकली आहे, त्याचनंतर थोडीशी हळद, कारण मुरमुऱ्याला थोडासा येल्लो कलर येईल आणि आपली भेळी दिसायला खूप छान दिसेल. ही हळद टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण यामध्ये बाकी साहित्यही ॲड करूयात. तर इथे मी टाकली आहे बुंदी मसाला, त्याचनंतर चना मसाला, आणि आपण यामध्ये खारे शेंगदाणे टाकणार आहे. तुमच्याकडे जे कुठले नमकीन असतील ते नमकीन यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याचनंतर कैरीचे काप, काकडी आणि कांदाही टाकून घेणार आहोत. भेळ खाते वेळेस कैरी तोंडात आल्यानंतर खूप छान अशी भेळ लागते. टोमॅटो आणि कोथिंबीरही आपण यामध्ये टाकणार आहोत. याचमध्ये तुम्ही मटकीही टाकू शकता. परत यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे आणि लाल तिखट. तुम्हाला नसेल तिखट आवडत तर नाही टाकलात तरी चालेल. आता आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करूयात ज्यामुळे मुरमुऱ्याला हे सगळे जिन्नस लागतील. तर उन्हाळा आता चालू झालेला आहे, मुले घरीच असतात, तर जेव्हा केव्हा दुपारच्या वेळी खाण्याची इच्छा होते तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण हे भेळ बनवू शकतो. खूप पटकन होणारी आणि तेवढीच टेस्टीही लागते. तर आता याचमध्ये मी ॲड करणार आहे चिंचेचं पाणी. हे चिंच मी आधीच भिजवून ठेवली होती आणि याचा रस काढून यामध्ये थोडीशी ॲड करणार आहे. खूप छान अशी टेस्ट येते यामुळे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पुदिन्याची चटणीही यामध्ये टाकू शकता. तर परत आपण हे सगळे जिन्नस एकदा मिक्स करून घेऊयात. शेवटी आपण यामध्ये थोडीशी शेव टाकून मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपली भेळ तयार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भेळा कलरही खूप छान आलेला आहे. मी सर्विंग प्लेटमध्ये ही भेळ काढून घेते. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आणि खायलाच ही भेळ तेवढीच टेस्टी लागते. तर आता याच भेळवरती मी थोडंसं चिंचेचं पाणी टाकणार आहे. तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलात तरी चालेल. तर इथे आपली भेळ खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.